नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आहे 17 तारीख, म्हणजेच आज आहे होळी. तर संपूर्ण आपल्या मराठी कन्या परिवाराला आमच्या सर्वांकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जास्त रंग खेळू नका, त्याच्यात केमिकल असतं, त्यामुळे स्किन आणि केस खराब होऊ शकतात. हा होता आजचा सोशल मेसेज. आणि याच नोटवरती व्हिडिओची पण सुरुवात करूया. आज सकाळ सकाळी अमोल नेहाला गावी, म्हणजे तिच्या सासरी सोडायला गेलं आहे. पण आता हळूहळू व्हिडिओसुद्धा आपले रेग्युलर व्हायला सुरुवात होतील, त्यामुळे प्लीज थोडं समजून घ्या. काय अरे, तिला सोडायला गेलेलास ना? सोडायला गेलेलास ना? नेहाला सोडायला नव्हतं गेलो, मग गावी सोडायला गेलेलो, पण बॅग आणायला गेलेलो. ये ये, आम्ही आता नाश्ता करायला बसवतो. आजचा नाश्ता आहे आमचा कलिंगड, द्राक्ष आणि पेस्ट्री. माय गॉड. तर त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये अमोलने जो फेस मास्क कवर दाखवला होता, आता त्याला फेस मास्क कवरच सगळ्यांनी कमेंटमध्ये विचारलं की त्याची लिंक हवी आहे, हे प्रोडक्ट आहे ते. तर याची लिंक मी तुम्हाला देणेच डिस्क्रिप्शनमध्ये. पण त्याच्याबरोबर अजून दोन नवीन प्रोडक्ट आहेत. पहिलं म्हणजे ममाअर्थचा फेस वॉश मागवला आहे, विटॅमिन सी अँड टर्मरिक आहे याच्यामध्ये. आता माहिती नाही कसं वापरल्यावरती डेफिनेटली सांगेनच, पण आत्ताच मागवलेले तर ते आलं आहे प्रोडक्ट. आणि हे दुसरं एक टी शर्ट मागवलेलं ट्विटीचं. आता जे कोणी 90s असतील ना, त्यांना सगळ्यांना माहिती असेल की हे कॅरेक्टर, ट्विटी कॅरेक्टर काय आहे. आणि हे कार्टून मला इतकं आवडायचं, मला म्हणजे आम्ही चार भावंड, त्याच्यामुळे आम्ही घरात फुल धमाल करायचो. म्हणजे आम्ही बाहेर पण जेवढे स्पोर्ट्स, म्हणजे जेवढे पण गेम्स होते ते सगळं आम्ही खेळायचो, लंगडी, कबड्डी, खो खो वगैरे वगैरे. डोंगर का पाणी असेल किंवा पकडापकडी असेल, आंधळी कोशिंबीर असेल, विषामृत असेल, सगळे खेळ आम्ही. आणि आम्ही घरातच चार जण असल्यामुळे ना, आम्हाला जास्त कोणाची गरजच नाही वाचायची. पण बाहेर पण बरेच मित्रमंडळी असते, त्या मित्रमैत्रिणींबरोबर पण आम्ही मजा करायचोच. पण घरात पण आमचा कार्टून बघण्याचा एक वेगळाच कार्यक्रम असायचा. याच्यावरून मला एक पॉईंट आठवलं की तुम्ही लहानपणी कोणत्या गेम खेळायचात जे की इंटरेस्टिंग होतं, ते तुम्ही कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि एक एक इंटरेस्टिंग गेम मला आठवतोय, आम्ही गावाला जायचो ना तेव्हा खेळायचे ते का गावाला आमच्या मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये विंचू नागा मारी असं त्या गेमचं नाव होतं. अच्छा. तर एक जण खाली असणार आणि तो काय करणार, त्याच्या पायाने समोरच्याच्या पायाला म्हणजे टच करणार, सगळे धावणार, पण तो खाली असणार, तो चार म्हणजे दोन हातांवर पायावर असणार. आणि त्याने आउट कसं करायचं तर पायाने करायचं, त्याचं विंचू नागा मारी असं त्याचं नाव होतं. इंटरेस्टिंग. आणि खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी पण त्याच्यात इन्वॉल्व आहे, त्याच्यामुळे मला वाटतं शारीरिक खेळ, म्हणजे मैदानी खेळ जे असतात ना, ते मला याच्यासाठीच आवडतात, कारण तुझं फिजिकल ऍक्टिव्हिटी पण तितकीच होते. आणि आपण लहान असतो तेव्हा खूप जास्त ॲक्टिव्ह असतो. तर म्हणजे आता आम्हाला लहानपणीचा आमचा सगळा उजाळा होतोच आहे, एक आठवणी झाल्या आहेत ताज्या. तर हे जे ट्विटी कॅरेक्टर आहे ना, ते सुद्धा मला खूप जास्त आवडतं. मग ते बॉब द बिल्डर असेल, नाहीतर बॉब द बिल्डर परत पॉवर पफ गर्ल्स असतील, पॉकीमॉन असेल, डेक्स्टर्स लॅब असेल, बरेच बरेच कार्टून्स होते. आणि फक्त ते कार्टून असं नव्हतं, त्याच्यातून पण ते मेसेज द्यायचे काही ना काहीतरी, त्यामुळे मला खूप आवडायचं. तर हे मी सॉरी, मी बडबडच करत बसले, वेळ पुढे विषय वाढत गेला. तर हे या टी शर्टची पण लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. खूप मस्त आहे फिटिंगला, खूप छान मी घालून बघितले. तर या तिन्ही प्रोडक्टच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आहे. तिन्ही नाही, अजून एक आहे. मी एक खूप मस्त कुर्ती मागवली आहे, मी वाट बघवती किती आली असती, तर ती पण टाकली असून मला, पण ती उद्या परवामध्ये कधी येईल तेव्हा दाखवेनच. पण त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. खूप बरेच दिवस शोधल्यानंतर मला अशा टाईपची कुर्ती ॲमेझॉनवरती दिसलेली आहे, आणि खूप क्वालिटी पण मस्त असणार आहे, कारण महाग आहे ना, तर चांगलीच असायला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला इन्स्टा फॉलो करत नसाल तर करा, कारण आता काही रील्स बनवायला सुरुवात केली आहे मी. तर बऱ्याच जणांनी कमेंट केली की अमोलला नाचताना बघायचं आहे, आणि माझे केस का असे झाले? नाही जमणार. ठीक आहे ना, तर आता बघू अमोल कसं करतोय ते. बघितलं असेल, खूप टफ आहे जे पण आहे ते, जे पण काही ट्रेंड्स येतात
असते मी फक्त बघू शकतो करू शकत नाही. पण डान्स नाटू 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 पण दाखवते मी तुम्हाला. थांबा ते पण मला जमत नाही. साधारणपणे आपला तो साधारण तारपा डान्स आहे तो. पण त्याची स्टेप कशी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आधी एवढं कुठे आहे. एवढंच आहे तसंच आहे. तर आता अमोलला सांगितलंय नाटू 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 काही त्यामुळे मी रील बनवू शकत नाही कारण माझा नवरा मला डान्स मध्ये बिलकुल साथ देत नाही. आणि सगळेजण म्हणतात की अमोल दादा सोबत मी बाकी काय करायचं असेल ना, म्हणजे अशी छोटी मोठी काही कॉमेडी असेल, थोडा छोटा काय रोल बी करायचा, मी ते करू शकतो. डान्स कसला मला नाही समजते. डान्स मला हे लोक डान्स का करायला लावतात. करायला लावत नाही, सगळ्यांची डिमांड आहे. अशी फालतू डिमांड करू नका, नाही जमणार मला. तुला गाण्यांचे लिरिक्स येत नाही, नाचू शकत नाही, स्टेप मध्ये नाही नाचू शकत. बाकी आपण तुम्ही कसंही सांगा. बाकी पण तुला भारी नाही नाचत. राहू दे, मला माहितीये मी कसा नाचतो. भारी नाचतो त्याची स्टेप नाहीये. मग रणबीर कपूर गेली ती चालली, आम्ही गेली ते फालतू. अरे पण त्याने गेली ते फरक पडतो. रणबीर सिंग सॉरी कपूर ने रणधीर सिंग. रणधीर नाही रे, रणधीरच नाव आहे त्याच. रणवीर आणि रणबीर. रणवीर हा रणवीर बघितलं. इथून सुरुवात आहे आमची. ह्या पिशव्या दर 2 ते 3 दिवसांनी आमच्या घरामध्ये दिसतात. आता ह्या पिशव्याच इतक्या झालेल्या आहेत की याचाच कचरा जास्त आहे. अजिबात नाही, इतकं पण कोणी खोटं बोलू नये. ही कुर्ती जी मी तुम्हाला सकाळी बोलली की ऑर्डर केली आहे पण आली नव्हती, तर ती आता फायनली आली आहे आणि मी ती घालून बघितली. थोडंसं मला मेजरमेंटचा इश्यू आहे, म्हणजे मिडियम साईजची आहे ना, माझं साईज स्मॉल आहे त्यामुळे ती मला ऑर्डर करून घ्यायला. पण कुर्ती खूपच मस्त आहे. आणि हा जो चिकनकारी प्रकार आहे तो मला प्रचंड आवडतो. अशी माझ्याकडे एक पूर्ण ड्रेस पीसच होता माझ्याकडे. दादरवरून घेतली होती मी. मी 12वीला असताना घेतलेलं आणि आत्ता तुम्हाला लिटरली सांगेन, मी 2-4 वर्षापूर्वीपर्यंत मी ते वापरत होती. कारण मला त्याचा कपडा पण खूप चांगला होता, अजिबात खराब नव्हतं झालं. आणि मला ते इतकं आवडायचं ना की मी ते अज्ञामध्ये वापरत असायचे. आणि माझ्या आधीचे जे कॉमेडी व्हिडिओ त्याच्यातला आईचं जे कॅरेक्टर आहे ना, त्या कॅरेक्टरसाठी मी ते पिंक कलरची तो ड्रेसचा जो पीस होता ना तोच मी वापरायची. त्यामुळे मला माझं प्रेम आहे या टाईपच्या कपड्यांवरती. त्यामुळे मी यावेळेला पण मी विचार केला होता की पिंक कलरचंच घेईन, पण नाही, मी स्काय ब्ल्यू घेतलं आहे कारण हाही माझा तितकाच आवडता कलर आहे. तर याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मी आणि साक्षी असे मस्त नाही तयार झालो आहे, पण थोडंसं ठीक आहे. रोज जसे अवतार असतं त्यापेक्षा बरे दिसतो आहे. तर इथे समोर होळीचा कार्यक्रम चालू आहे, समोर ग्राउंड आहे तिथे. तर दाखवते ते पण. तर काल होळीचं सेलिब्रेशन खूप छान झालं आणि आता मी आज व्हिडिओ एडिट करायला बसली तर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओचा एंडच झाला नाही आहे. तर व्हिडिओ इथेच संपवूया. मस्त रात्री मी केसांना तेल लावून चंपी टुंपी केली आहे आणि आता माझी अजून आंघोळ बाकी आहे कारण मी अजून एडिटिंगच करते. तर मी आता हा व्हिडिओ अपलोड करूनच आंघोळलाच आहे. नाईस डेडिकेशन, यु नो काय, नाईस डेडिकेशन. आणि एज्युकेटेड पीपल, यु नो, एज्युकेशन नाही भेटते तुला. तर चला मग व्हिडिओ इथेच संपवूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके डाडा बाय.